हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आज आपण डिस्कस करू अबाउट डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटिंग मटेरियल विच इज यूज टू स्टोर्ड इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू देअर पोलरायझेशन. दॅट मीन्स दे आर स्पेशल टाईप्स ऑफ इन्सुलेटर विच हॅव अन ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ डायपोल मोमेंट ऑन देअर सर्फेसेस वेन दे आर प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आपल्याला माहीत आहे जेव्हा कुठल्याही डायइलेक्ट्रिकला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करतो तेव्हा त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर अपोजिट नेचरचे चार्जेस इंड्यूस होतात. आणि आपल्याला माहीत आहे की अशाच अपोजिट नेचरचे चार्जेस डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर इंड्यूस झाल्यामुळे डायइलेक्ट्रिकमध्ये आपल्याला काय प्रेडिक्स होताना दिसत आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि हा जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रोड्यूस होण्याचा फेनॉमिनॉन आहे डायइलेक्ट्रिकवर, जेव्हा त्याला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करतो तेव्हा त्या फेनॉमिनॉनला आपण म्हणत असतो पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. आणि आपण बघितलं आत्ताच की ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक अ डायपोल मोमेंट इंड्यूसेस ऑन द सर्फेस ऑफ डायइलेक्ट्रिक. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल, लक्ष द्या इकडे, डायइलेक्ट्रिक्स हे स्पेशल टाईपचे इन्सुलेटर्स आहेत की जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, बट त्यांच्याकडे एक ॲबिलिटी आहे. कशाची ॲबिलिटी आहे, त्यांच्या पोलरायझेशनमुळे त्यांच्या सर्फेसवर अपोजिट नेचरचे चार्जेस काय होतात, इंड्यूस होतात. आणि याच अपोजिट नेचरचे चार्जेस डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर इंड्यूस झाल्यामुळे आपल्याला माहीत आहे डायइलेक्ट्रिक काय पजेस करत असतो, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि हा जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर प्रोड्यूस होण्याचा जो फेनॉमिनॉन असतो त्या फेनॉमिनला आपण म्हणत असतो पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. आहे लक्षात, असे जे इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत अशा इन्सुलेटिंग मटेरियलला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, डायइलेक्ट्रिक्स. मग आपल्याला काय सांगता येईल अबाउट डायइलेक्ट्रिक्स, मग की डायइलेक्ट्रिक्स हे एक स्पेशल टाईपचे इन्सुलेटर आहेत की ज्यांच्याकडे एक ॲबिलिटी आहे काय करण्याची, जेव्हा त्याला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करतो तेव्हा या डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर अपोजिट नेचरचे चार्जेस इंड्यूस होतात. आणि याच अपोजिट नेचरचे चार्जेस डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर इंड्यूस झाल्यामुळे डायइलेक्ट्रिक काय पजेस करतो, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि हा जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रोड्यूस होण्याचा फेनॉमिनॉन आहे डायइलेक्ट्रिकच्या सर्फेसवर, जेव्हा त्याला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करतो तेव्हा त्या फेनॉमिनॉनला आपण म्हणत असतो पोलरायझेशन. आहे लक्षात, ही ॲबिलिटी असणारे जे इन्सुलेटर्स आहेत, ही ॲबिलिटी असणारे जे मटेरियल्स आहेत, दॅट आर ॲक्च्युली कॉल्ड डायइलेक्ट्रिक्स. त्याला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, मग डायइलेक्ट्रिक्स. लक्षात, मग डायइलेक्ट्रिकचे आपल्या इथे टाईप्स डिस्कस करता येतील. पोलर डायइलेक्ट्रिक, अँड सेकंड इज नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. ओके, डिपेंडिंग अपॉन द नॅचरली ऑकरिंग इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इन द मॉलिक्युल्स ऑफ डायइलेक्ट्रिक दे आर क्लासिफाइड इन टू दीज टू टाईप्स, दॅट इज पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. काय सांगितलं आपण, लक्षात आहे इकडे, कशावर डिपेंडंट, की डायइलेक्ट्रिकचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये नॅचरली इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रेझेंट आहे किंवा नाही यावर डिपेंडंट डायइलेक्ट्रिक सबस्टन्सेस जे आहेत त्याला आपण क्लासिफाय केलेलं आहे दोन टाईपमध्ये, दॅट इज पोलर डायइलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. डिपेंडिंग अपॉन द नॅचरली ऑकरन्स ऑफ अन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इन टू द मॉलिक्युल्स ऑफ डायइलेक्ट्रिक दे आर क्लासिफाइड इन टू दीज टू टाईप्स, दॅट इज पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस डिस्कस अबाउट द पोलर डायइलेक्ट्रिक नाउ. पोलर डायइलेक्ट्रिक मीन्स द डायइलेक्ट्रिक इन विच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आर नॅचरली प्रेझेंट. ओके, असे डायइलेक्ट्रिक की ज्या डायइलेक्ट्रिकच्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये नॅचरलीच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट हा प्रेझेंट असतो, अशा डायइलेक्ट्रिकला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, मग पोलर डायइलेक्ट्रिक ड्यू टू इट्स अनसिमेट्रिक शेप.
त्या मॉलिक्युलच्या अनसिमेट्रिक शेपमुळे नॅचरलीच त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रेझेन्स असतो किंवा इलेक्ट्रिक डायपोल प्रेझेंट राहतो. असे जे डायलेक्ट्रिक आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, पोलर डायलेक्ट्रिक. एक्झाम्पल आपण इथे समजून घेऊ, लक्ष द्या इकडे. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही एलिमेंटचा जर ॲटम आपण कन्सिडर करत असेल तर त्या ॲटममध्ये आपल्याला माहीत आहे सेंटरला काय असतो, न्यूक्लियस, की ज्या न्यूक्लियसमध्ये काय राहतात, प्रोटॉन, की जे पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करत आहेत, आणि इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अशा न्यूक्लियसभोवती ॲटममध्ये काय होत राहतात, रिव्हॉल्व होतात. याचा अर्थ ॲटम जर आपण कन्सिडर करत असेल तर टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड टोटल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज इन अन ॲटम इज सेम. आणि आपल्याला माहीत आहे ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. आता इथे आपल्याला सांगते येणार की इफ द चार्जेस इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सर्फेसेस. सर, पॉइंट चार्जच्या ऐवजी जर डिस्ट्रीब्यूट झालेला जर चार्ज असेल तर आपण अशा डिस्ट्रीब्यूट झालेल्या चार्जला ट्रीट करू शकतो ॲज अ पॉइंट चार्ज विच इज एक्झॅक्टली लोकेटेड ॲट इट सेंटर. जसं एक्झाम्पल इथे आपण कन्सिडर करत आहे, सपोज एक मेटल स्पियर आपण घेतला, सपोज हा, ओके, या मेटल स्पियरला आपण काय केलं, इथं चार्ज केलं, आणि टोटल अमाऊंट ऑफ चार्ज जो या मेटल स्पियरवर आपण डिपॉझिट केला तो आपण सपोज कन्सिडर करत आहे प्लस कॅपिटल क्यू आहे. आता इथे हा टोटल अमाऊंट ऑफ कॅपिटल क्यू हा चार्ज आपण काय करत आहे, डिस्ट्रीब्यूट करत आहे ओवर द सर्फेस ऑफ धीस मेटल स्पियर. बट इफ वी ट्रीट धीस मेटल स्पियर ॲज अ पॉइंट चार्ज, जर आपण या मेटल स्पियरला ट्रीट करत असेल ॲज अ पॉइंट चार्ज असा, ओके, तर या पॉइंटची लोकेशन एक्झॅक्टली याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर राहते. कळते का तुम्हाला काय, की इफ द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सर्फेस देन द पोझिशन ऑफ इट्स इक्विव्हॅलंट पॉइंट चार्ज इट्स कन्सिडर्ड टू बी ॲट इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, की जर एखादा चार्ज हा डिस्ट्रीब्यूट झालेला असेल ओव्हर द लार्ज सर्फेस आणि जर त्या चार्जला आपल्याला ट्रीट करायचं असेल ॲज अ पॉइंट चार्ज, एका पॉइंटसारखं, तर त्या पॉइंटची पोझिशन कुठे असते, डिस्ट्रीब्यूट होणाऱ्या चार्जच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर. जसं सिमेट्रिक शेप आहे, स्पेरिकल शेप आहे, त्यामुळे त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची पोझिशन कुठे राहणार, सेंटरला, हा ओ पॉइंट सेंटर आहे. याचा अर्थ हा जो डिस्ट्रीब्यूट होणारा चार्ज आहे कॅपिटल क्यू ओवर दिस मेटल स्पियर, याला जर आपण ट्रीट करत असेल ॲज अ पॉइंट चार्ज तर या पॉइंटची पोझिशन एक्झॅक्टली कुठे राहते, सेंटरला, कॅपिटल क्यू. हे दोन्ही एक्झॅक्टली कसे आहेत, सेमच आहे. त्यामुळे हा डिस्ट्रीब्यूट होणारा चार्ज किंवा हा पॉइंट चार्ज दोन्ही पण कशा आहेत सेम, बट या पॉइंटची पोझिशन कुठे आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ओके. नाव जर आपण आयसोलेटेड हायड्रोजन ॲटमचा जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे हायड्रोजन ॲटमच्या सेंटरला काय आहे, न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियसमध्ये एकच प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्या अराउंड काय होत आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहे. इथे आपल्याला बघता येणार की पॉझिटिव्ह चार्ज जो या ॲटममध्ये आहे तो तर याला आपण ट्रीट करत आहे ॲज अ पॉइंट चार्ज, की तो बरोबर इथे राहणार सेंटरवर इथेच, आणि हा निगेटिव्ह चार्ज काय होत आहे, मूव होत आहे इनटू अ सर्क्युलर ऑर्बिट, ओके. दॅट मीन्स दिस निगेटिव्ह चार्ज इज कॉन्स्टंटली रिव्हॉल्विंग अराउंड धिस सर्क्युलर पाथ, अँड इफ वी ट्रीट दिस निगेटिव्ह चार्ज ॲज अ पॉइंट स्टेशनरी चार्ज देन इट्स लोकेशन मस्ट बी ॲट इट्स सेंटर. तेव्हाही या निगेटिव्ह चार्जची पोझिशन कुठे येणार, सेंटरवर, जिथे अगोदरच काय, पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ आयसोलेटेड हायड्रोजन ॲटमचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी याचा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच ठिकाणी याचा काय येतो, निगेटिव्ह चार्ज येत आहे. याचा अर्थ की ही जी एक सिस्टीम आहे दोन सारख्या आणि विरुद्ध नेचरच्या चार्जेसची, या सिस्टममध्ये हे दोन्ही चार्जेस एकमेकांपासून सेपरेटेड आहेत का, नाही, ते एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे याचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आपल्याला पी इक्वल्स टू काय मिळतो, ऑलवेज झिरो. त्यामुळे या ॲटममध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नॅचरली प्रेझेंट आहे का, नाही. कळते का तुम्हाला काय सांगत आहे, आपण लक्ष द्या इकडे, आपण डिस्कस करत आहे अबाउट पोलर डायलेक्ट्रिक्स. काय सांगितलं आपण आत्ताच बघा, इथे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की कुठलाही ॲटम जर आपण कन्सिडर करत असेल तर त्या ॲटममध्ये टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह आणि टोटल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सेम असतात. याचा अर्थ आपल्याला काय सांगताना, की त्या ज्या ॲटमची सिस्टम आहे तिला आपण ट्रीट करू शकतो ॲज अन इलेक्ट्रिक डायपोल, पण केव्हा, जेव्हा हे दोघांच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची पोझिशन ही एकाच ठिकाणी नसून जर स्लाइटली डिफरंट असेल तर. आयसोलेटेड हायड्रोजन ॲटमचं आपण आत्ता इथे बघितलं तेव्हा
पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला ज्या ठिकाणी येतो त्याच ठिकाणी त्याचा निगेटिव्ह चार्ज पण येत आहे. याचा अर्थ इथे इलेक्ट्रिक डायपोल आहे का? नाही. का? कारण दोघंही एकाच ठिकाणी आहेत. दोघं जर एकमेकांपासून थोडेसे सेपरेट असते, वेगळे असते, जर याच आयसोलेटेड हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन जर असा मोशन परफॉर्म केला असता, इलिप्टिकल पाथ जर त्याने फॉलो केला असता, तर या इलेक्ट्रॉनच्या इलिप्टिकल पाथची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही इथे नसताना आपल्याला कुठे मिळाली असती? या ठिकाणी. समहाव इथे आपल्याला माझ्या टोटल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह आणि टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज या ॲटममध्ये कसं आहे? सेम आहे. ते ई घेता येईल. इथे कसं आहे? सेम आहे. त्यामुळे हा काय आहे? इलेक्ट्रिक डायपोल आहे नॅचरलीच. असे नॅचरल इलेक्ट्रिक डायपोल ज्या ज्या मॉलिक्युल्समध्ये असतात, असे जे मॉलिक्युल आहेत त्या मॉलिक्युलला आपण म्हणत असतो पोलर डायलेक्ट्रिक्स. ओके, मग काय सांगतील आपल्याला अबाउट पोलर डायलेक्ट्रिक्स? द पोलर डायलेक्ट्रिक्स आर दोज डायलेक्ट्रिक्स इन विच द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज स्लाइटली सेपरेटेड फ्रॉम ईच अदर ड्यू टू देअर अनसिमेट्रिक शेप. पण कशामुळे? त्यांच्या अनसिमेट्रिक शेपमुळे. अशा डायलेक्ट्रिकला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो? मग पोलर डायलेक्ट्रिक. काय सांगितलं आपण? लक्ष द्या इकडे परत. पोलर डायलेक्ट्रिक्स मीन्स व्हॉट? द डायलेक्ट्रिक इन विच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आर नॅचरली प्रेझेंट ड्यू टू दिस डिफरंट पोझिशन्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज ड्यू टू देअर अनसिमेट्रिक शेप. सच डायलेक्ट्रिक्स आर कॉल्ड पोलर डायलेक्ट्रिक. अशा डायलेक्ट्रिकला आपण काय म्हणतो? मग पोलर डायलेक्ट्रिक. याचं एक्झाम्पल आपल्याला बघता येतील. तुम्हाला माहीत आहे पोलर डायलेक्ट्रिकचं एक्झाम्पल आहे HCl. ओके, आपल्याला माहीत आहे HClच्या या मॉलिक्यूलमध्ये एक ॲटम हायड्रोजनचा आहे आणि एक ॲटम हा क्लोरीनचा आहे. ओके, तर इथे आपल्याला सांगतानार यांच्यामध्ये टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड टोटल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज इन धिस सिस्टम इज फाउंड टू बी एक्झॅक्टली ॲट डिफरंट पोझिशन्स. देअरफॉर आपल्याला सांगताना की याचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट हा आपल्याला ऑलवेज काय दिसतो? अलॉंग द गिवन डायरेक्शन आहे. ओके, तसं आपल्याला इथे सांगता येणार की अशा प्रकारचं अनसिमेट्रिक शेप जर एखाद्या मॉलिक्युलचा असेल, ओके, तर अशा अनसिमेट्रिक शेपमुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह चार्जची समहाव कुठेतरी याच्याजवळ येणार इथे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ निगेटिव्ह चार्ज समोर कुठेतरी वेगळ्या पोझिशनवर येणार आहे. ओके, या एकमेकांपासून कशा आहेत? डिफरंट आहेत. त्यामुळे HClच्या या मॉलिक्युलमध्ये नॅचरलीच काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रिक डायपोल आहे. नॅचरलीच काय याच्यात? इलेक्ट्रिक डायपोल आहे. लक्षात. असे जे मॉलिक्युल असतात त्या मॉलिक्युलला आपण काय म्हणतो? मग पोलर डायलेक्ट्रिक्स. दे आर ॲक्च्युली कॉल्ड पोलर डायलेक्ट्रिक्स. दुसरं एक्झाम्पल H2O. ओके, आपल्याला माहीत आहे इथे हा ऑक्सिजनचा एक ॲटम. हा इथे येणार एक हायड्रोजनचा, इथे एक हायड्रोजनचा संभाव असं ॲटॉमिक साईज याची हायर आहे. ओके, 102 काय जे असेल. ओके, अशा प्रकारचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे कशाचं? H2Oचं, वॉटर मॉलिक्युलचं. त्यामुळे काय होतं? त्याच्या अनसिमेट्रिक शेपमुळे या सिस्टीममध्ये जे टोटल पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, हायड्रोजनचे दोन्हीही ॲटम आणि ऑक्सिजनचा ॲटम, यांच्या टोटल पॉझिटिव्ह चार्जची पोझिशन, तसेच या तिन्ही ॲटममध्ये असणाऱ्या टोटल निगेटिव्ह चार्जची पोझिशन ही एकाच ठिकाणावर दिसते का आपल्याला? नाही. ती स्लाइटली एकमेकांपासून कशी आहे? सेपरेट आहे, वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की हा जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलमध्ये नॅचरलीच काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला प्रेझेंट राहताना दिसतो. अशा प्रकारचे जे डायलेक्ट्रिक असतात त्याला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो? मग पोलर डायलेक्ट्रिक. कळतं का तुम्हाला काय सांगितलं आपण? परत एकदा लक्ष द्या. ओके, पोलर डायलेक्ट्रिक म्हणजे काय? द डायलेक्ट्रिक इन विच इलेक्ट्रिक डायपोल्स आर नॅचरली प्रेझेंट, दॅट इज द पोझिशन ऑफ सेंटर, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज, ओके, इज फाउंड टू बी सेपरेटेड
ड्यू टू व्हॉट, ड्यू टू देअर अनसिमेट्रिक शेप. सच टाइप ऑफ डायलेक्ट्रिक्स आर कॉल्ड पोलर डायलेक्ट्रिक. अशा डायलेक्ट्रिकला आपण काय म्हणत असतो मग, पोलर डायलेक्ट्रिक. कळले तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक. ओके. मग नॉन पोलरच्या अपोजिट, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स आर दोज डायलेक्ट्रिक्स इन विच इलेक्ट्रिक डायपोल्स आर नॉट नॅचरली प्रेझेंट, ऑर द टोटल द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड्स. जर असे मॉलिक्युल्स की ज्या मॉलिक्युलचा टोटल पॉझिटिव्ह चार्जची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी जर त्यांच्या टोटल निगेटिव्ह चार्जची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी येत असेल, कशामुळे? त्यांच्या सिमेट्रिक शेपमुळे. अशा मॉलिक्युल्सला किंवा अशा डायलेक्ट्रिकला आपण काय म्हणतो? नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. की ज्या नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये इलेक्ट्रिक डायपोल हा नॅचरली अब्सेंट असतो, प्रेझेंट असतो का? नाही. असे जे डायलेक्ट्रिक आहे त्या डायलेक्ट्रिकला आपण काय म्हणतो? नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. काय सांगतो पुन्हा लक्ष द्या इकडे. द डायलेक्ट्रिक्स इन विच इलेक्ट्रिक डायपोल आर नॅचरली अब्सेंट ड्यू टू आपल्याला माहिती आहे द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड्स. ते दोन्ही कोइन्साइड करतात, एकाच ठिकाणी असतात, म्हणून त्यांच्यामध्ये नॅचरल इलेक्ट्रिक डायपोल कसा असतो? अब्सेंट असतो. असे जे डायलेक्ट्रिक असतात त्या डायलेक्ट्रिकला काय म्हणतो आपण? मग नॉन पोलर डायलेक्ट्रिक. जसं याचं एक्झाम्पल आपल्याला बघता येणार इथे CO2 आहे. आपल्याला माहिती आहे CO2 सिमेट्रिक शेप आहे CO2 मॉलिक्यूलचा. असा द सिमेट्रिक शेप असल्यामुळे ओके द टोटल पोझिशन ऑफ आता सिमेट्रिक आहे. आपण बघितलं आता की ही जी एक सिस्टम आपण कन्सिडर करत आहे या तीन ॲटमची, या सिस्टममध्ये असणाऱ्या टोटल पॉझिटिव्ह चार्जची पोझिशन इथे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच इथे पण आहे. त्यामुळे या दोघांच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबरीच्या सेंटरला येणार इथे, जिथे अगोदरच काय पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे टोटल पॉझिटिव्ह चार्ज इथेच येणार. सिमिलरली निगेटिव्ह चार्ज पण टोटल कुठे येणार? इथेच येणार. याचा अर्थ CO2 हा जो मॉलिक्यूल आपण कन्सिडर करत असेल तर त्याच्या पॉझिटिव्ह चार्जची जिथे पोझिशन आहे तिथेच काय आहे? निगेटिव्ह चार्जची पोझिशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल नॅचरली प्रेझेंट आहे का? नाही. असे जे मॉलिक्यूल असतात त्या मॉलिक्यूलला काय म्हणतो आपण? मग नॉन पोलर डायलेक्ट्रिक. दुसरं एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे H2 सेम, दोघांच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर सेंटरला इथे, पॉझिटिव्ह चार्जची पण निगेटिव्ह चार्जची पण, त्यामुळे हा काय होणार? इलेक्ट्रिक डायपोल इथे झिरो. ओके. O2 ऑक्सिजन गॅसियस फॉर्म आपल्याला माहीत आहे सेम सेंटरलाच. त्यामुळे असे जे मॉलिक्युल्स आहेत की ज्या मॉलिक्युलमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड करते सो दॅट इलेक्ट्रिक डायपोल इज नॅचरली अब्सेंट, सच टाईप ऑफ डायलेक्ट्रिक्स आर कॉल्ड नॉन पोलर डायलेक्ट्रिक. अशांना काय म्हणतो आपण? नॉन पोलर डायलेक्ट्रिक. कळते तुम्हाला? पुन्हा आता रिवाईज करू आपण, लक्ष द्या इकडे. आपण फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस केलं अबाउट डायलेक्ट्रिक. काय सांगितलं आपण डायलेक्ट्रिक म्हणजे? डायलेक्ट्रिक्स आर नथिंग बट द इन्सुलेटर, बट दे हॅव अन ॲबिलिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑन देअर सर्फेसेस वेन दे आर प्लेस्ड इन टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. डायलेक्ट्रिक हे इन्सुलेटरच आहेत बट त्यांच्याकडे एक ॲबिलिटी आहे अपोजिट नेचरचे चार्जेस त्यांच्या सर्फेसवर इंड्यूस करण्याची, की ज्यामुळे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी आहे लक्षात तिचा इफेक्ट काय होतो? कमी होतो. असे ॲबिलिटी असणारे जे इन्सुलेटर असतात त्यांना काय म्हणतो आपण? डायलेक्ट्रिक. जसं एक्झाम्पल पुन्हा बघता येईल आपल्या लक्षात. सपोज एक इलेक्ट्रिक फील्ड आपण घेतली, एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे इथे असा, इथे निगेटिव्ह आहे. दोन पॅरलल मेटल प्लेट घेतल्या आपण, याच्यावर आहे पॉझिटिव्ह चार्ज क्यू, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे मायनस क्यू. आपल्याला माझ्या दोन्ही प्लेटच्या मध्ये काय तयार होत आहे? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार होत आहे. आता या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण एक डायलेक्ट्रिकचा सॅम्पल प्लेस केला, सपोज एक असा पीस घेतला आपण एवढा
असा ठेवला याच्यावर. हा हा डायलेक्ट्रिकचा सॅम्पल आहे. कुठलाही डायलेक्ट्रिक सॅम्पल आहे. तर काय सांगितलं आपण, डायलेक्ट्रिक हे अशा प्रकारचे मटेरियल असतात की ज्यांना जर आपण एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर ते काय, त्यांच्या सर्फेसवर अपोजिट नेचरचे चार्जेस इंड्यूस होतात. त्यामुळे इथे जर इलेक्ट्रिक फील्डचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल तर इथे आपोआप काय तयार होतो, निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो इथे, मायनस क्यू घेऊ आपण, स्मॉल क्यू आहे लक्षात. आता इथे जर मायनस क्यू असेल तर इथे आपोआप काय तयार होते, पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होते. याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की वेन धिस डायलेक्ट्रिक इज प्लेस्ड इन टू धिस इलेक्ट्रिक फील्ड सच अपोजिट नेचर चार्जेस आर इंड्यूस्ड ऑन इट सर्फेस. आता इकडे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे, नेचर सेम आहे, मॅग्नेट्यूड सेम आहे, नेचर अपोजिट आहे. याचा अर्थ या डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये काय तयार झाला, इलेक्ट्रिक डायपोल आहे लक्षात. आणि असा इलेक्ट्रिक डायपोल डायलेक्ट्रिकच्या सर्फेसवर तयार होण्याचा जो फेनॉमिनॉन असतो त्या फेनॉमिनॉनला आपण काय म्हणत असतो, डायलेक्ट्रिकचं पोलरायझेशन आहे लक्षात. हे असं तयार होणे म्हणजे काय, पोलरायझेशन होणे. आणि असं पोलरायझेशन ज्या इन्सुलेटरचं होते त्या इन्सुलेटरला काय म्हणू शकतो आपण, डायलेक्ट्रिक. सरळ सरळ आलं लक्षात. मग आपण बघितलं, आता बघा इथे एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, ज्या एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कशी राहणार, इकून इकडे ई एक्स्टर्नल घेऊ आपण अशी. पण डायलेक्ट्रिक ठेवल्यामुळे डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये पण इलेक्ट्रिक फील्ड तयार होत आहे, ज्याची डायरेक्शन कशी राहणार, अशी इकून इकडे ई नॉट. त्यामुळे ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आतमध्ये ती एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या कशी आहे, अपोजिट. त्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, नेट टोटल, ती राहणार किती, मग ई एक्स्टर्नल मायनस ई नॉट. याचा अर्थ ई नेट ई एक्स्टर्नलपेक्षा काय राहणार, कमी राहणार. म्हणजे एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काय होत आहे, कमी होत आहे. कशामुळे, डायलेक्ट्रिकच्या या पोलरायझेशनमुळे. असं करू शकणारे जे इन्सुलेटरिंग मटेरियल असतात त्यांना काय म्हणतो आपण, डायलेक्ट्रिक. आणि या डायलेक्ट्रिकचे आपण दोन टाईप इथे डिस्कस केले, कशावर डिपेंडंट, नॅचरली त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल प्रेझेंट आहे किंवा नाही यावर डिपेंडंट. कसा प्रेझेंट राहतो तर आपल्याला माहीत आहे, कुठलाही मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर करत असेल लक्षात, तर त्या मॉलिक्यूलमध्ये असणारा टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि टोटल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज कसा राहतो, सेमच राहतो. जर त्यांच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या पोझिशन या एकमेकांपासून वेगळ्या असतील आहे लक्षात, तर अशा डायलेक्ट्रिकच्या मटेरियलला आपण काय म्हणतो, मग पोलर डायलेक्ट्रिक. आणि जर त्या एकाच जागेवर जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण, नॉन पोलर डायलेक्ट्रिक. आपल्याला म्हणजे त्या वेगळ्या केव्हा असतात, जेव्हा मॉलिक्यूलचा शेप हा अनसिमेट्रिक असतो. आणि त्या एकाच पोझिशनवर केव्हा येतात, केव्हा असतात, जेव्हा त्या मॉलिक्युलचा जो शेप असतो तो कसा राहतो, सिमेट्रिक राहतो, जो आपण डिस्कस केला आता इथे एक्झाम्पल्समध्ये. दिस इज कॉल्ड पोलर अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. कळलं का सगळ्यांना, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ डायलेक्ट्रिक, आता बघितलं आपण इथे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ डायलेक्ट्रिक. ओके, डायलेक्ट्रिक काय करत आहे, तर आपण इथे बघितलं आता, ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंड्युसेस ऑन इट सरफेस विच प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड विद इन इट अपोजिट टू डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. अँड ड्यू टू धिस द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड रेड्युसेस. त्यामुळे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डायलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होत आहे, इलेक्ट्रिक एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डची कमी होताना आपल्याला दिसत आहे. दिस इज कॉल्ड पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक, ज्याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करू अजून. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघता येईल इथे, सेमच आहे, बिहेवियर ऑफ पोलर डायलेक्ट्रिक इन एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके,
की पोलर डायलेक्ट्रिकला जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं तर त्याचं बिहेवियर कसं आहे ते इथे आपल्याला डिस्कस करता येईल. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू पोलर डायलेक्ट्रिक किंवा इथे बघू आपण आउटसाईड द इलेक्ट्रिक फील्ड अगोदर. आउटसाईड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ओके. सपोज डायलेक्ट्रिकचा कुठलाही आपण एक सॅम्पल जर घेत असेल ओके तर अशा डायलेक्ट्रिक पोलर डायलेक्ट्रिकचा जर सॅम्पल आपण कन्सिडर केला सपोज हा एक स्मॉल पीस ऑफ पोलर डायलेक्ट्रिक आपण घेत आहे तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर नसेल इफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो म्हणजे अब्सेंट. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इथे काय आहे अब्सेंट आहे तर हा याच्यामध्ये आपल्याला आपण आत्ताच बघितलं की या डायलेक्ट्रिकच्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये नॅचरलीच काय असतात इलेक्ट्रिक डायपोल. मग जर नॅचरलीच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल असेल तर याने जे अराउंड काय तयार करायला पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड पण असं होते का नाही तर याचं कारण आपल्याला सांगितलं आहे वेन अ पोलर डायलेक्ट्रिक इज आउटसाइड द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड देन ईच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ ईच मॉलिक्यूल इज फाउंड टू बी रँडमली ओरिएंटेड. इथे बघा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर जर असेल तर हा एक मॉलिक्यूलचा इलेक्ट्रिक डायपोल आहे. म्हणजे याचा काय की या मॉलिक्यूलचा टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्जची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथे आहे आणि निगेटिव्ह चार्जची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथे आहे जे एकमेकांपासून वेगळं आहे त्यामुळे याच्यात नॅचरली काय इलेक्ट्रिक डायपोल आहे. इथे प्रत्येक मॉलिक्यूलचा काय इलेक्ट्रिक डायपोल पण जेव्हा असा डायलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर असतो तेव्हा प्रत्येक मॉलिक्यूलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट हा रँडम असतो वेगवेगळ्या डायरेक्शनला असतो. त्यामुळे एका मॉलिक्यूलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटला दुसऱ्या मॉलिक्यूलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय करतो कॅन्सल करतो. याला हा कॅन्सल 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 असे एकमेकांना काय करतात कॅन्सल आणि टोटल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट याचा काय होतो झिरो. किंवा जेव्हा इलेक्ट्रिक फील्डच्या कुठे असतो तो बाहेर. मग आता जर याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं ओके इथे बघू आता नेक्स्ट आपण इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड. मग सेम हा सॅम्पल आपण घेत आहे असा ज्याच्या अक्रॉस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली इकडून आपण दिली पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे आणि इथे आहे निगेटिव्ह पोटेन्शियल ओके टोटल प्लस क्यू टोटल मायनस क्यू दोन्ही प्लेटच्या मध्ये आपल्याला माहिती आहे काय तयार झाली ती इलेक्ट्रिक फील्ड. आपण बघितलं आता की हा मॉलिक्युल हा डायलेक्ट्रिक आहे पोलर डायलेक्ट्रिकचा सॅम्पल हा जेव्हा याच्या बाहेर आहे तेव्हा तो असा आहे. प्रत्येक मॉलिक्युलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कसा आहे रँडम आहे वेगवेगळीकडे आहे. त्यामुळे एका मॉलिक्युलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दुसऱ्या मॉलिक्युल काय करून टाकतो कॅन्सल आणि नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ दिस सॅम्पल आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो. पण जेव्हा याला आपण आता इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणलं जर इथे तर काय होते तर ही इलेक्ट्रिक फील्ड काय करते याच्या आत असणारे जे इलेक्ट्रिक डायपोल्स आहेत नॅचरली ऑकरन्स जे इलेक्ट्रिक डायपोल्स आहेत त्या इलेक्ट्रिक डायपोलवर काय एक्झर्ट करते फोर्स की ज्या फोर्सच्या इफेक्टमुळे आपल्याला माहीत आहे हे जे मॉलिक्युल्स आहेत प्रत्येक या प्रत्येक मॉलिक्युलचं काय होते स्ट्रेचिंग होते आणि रिओरिएंटेशन होते. रिओरिएंटेशन आणि स्ट्रेचिंग म्हणजे काय की जसं हा मॉलिक्युल इथे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हा डायलेक्ट्रिक हा जो मॉलिक्युल आहे हा असा फिरतो याचं रिओरिएंटेशन होते असं फिरते आणि बरोबर याचा निगेटिव्ह चार्ज कोणत्या साईडला येतो पॉझिटिव्ह साईडला येतो आणि पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या अपोजिट साईडला जातो. याचं काय झालं ते असं आहे त्यामुळे रिओरिएंटेशन होऊन असा आला आहे लक्षात. आणि जे आता हा बघा इथे हा हा बघा तर याचा निगेटिव्ह चार्ज जो इथे आहे याला हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला काय करणार अट्रॅक्ट आणि हा पॉझिटिव्ह चार्जला तिकडला निगेटिव्ह चार्ज काय करणार अट्रॅक्ट त्यामुळे याचं स्ट्रेचिंग हा असा स्ट्रेच होतो. त्यामुळे ड्यू टू स्ट्रेचिंग
अँड रिओरिएंटेशन ऑफ ईच अँड एव्हरी मॉलिक्युल्स विद इन द पोलर डायलेक्ट्रिक. ओके, नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंड्यूसेस. याचा अर्थ आपल्याला काय सांगणार मग, की हा मॉलिक्युल सा याचं रिओरिएंटेशन होते आणि तो असा होऊन याचा निगेटिव्ह येते पॉझिटिव्ह येते. ह्या मॉलिक्युल याचं पण रिओरिएंटेशन होते असा जो असा आहे लक्षात तो असाच राहणार निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हा इथे बघा पॉझिटिव्ह आहे तो असा फिरणार आणि इकडे असा जाणार असा, याचं स्ट्रेचिंग होणार असं. इकडे आपल्याला माहीत आहे हा पॉझिटिव्ह आहे, याला या पॉझिटिव्हला वरच्या पॉझिटिव्हला हे निगेटिव्ह पोटेन्शियल आपल्याला काय करणार अट्रॅक्ट, त्यामुळे तो असा आहे तर तो असा फिरणार असा होणार, हा असा फिरणार असा जाणार. त्यामुळे इकडे आपल्याला काय दिसतात त्यामुळे या प्रत्येक मॉलिक्यूलचं काय होतं, इथे रिओरिएंटेशन होत आहे आणि स्ट्रेचिंग होत आहे. ड्यू टू सच रिओरिएंटेशन अँड स्ट्रेचिंग ऑफ इच अँड एव्हरी मॉलिक्यूल विद इन सच पोलर डायलेक्ट्रिक, याच्या या साईडवर आपल्याला काय दिसतं सगळे काय आहेत निगेटिव्ह चार्जेस आहेत आणि या साईडवर काय टोटल पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्यामुळे या डायलेक्ट्रिकच्या या सर्फेसवर आपल्याला निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होताना दिसतो, या सर्फेसवर तेवढाच काय दिसतो पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होताना दिसतो. इथे बघा या डायलेक्ट्रिकच्या एका सर्फेसवर क्यू आय एवढा निगेटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या सर्फेसवर क्यू आय एवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ इक्वल आणि अपोजिट चार्जेस आहेत जे एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यामुळे इथे आपोआप इथे काय तयार झाला इलेक्ट्रिक डायपोल जो सुरुवातीला काय होता झिरो तो आता काय होणार इथे नॉन झिरो. त्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रोड्युसेस इन डायलेक्ट्रिक, या डायलेक्ट्रिकमध्ये प्रोड्यूस होत आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वेन इट इज प्लेस्ड इन टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये याला आपण ठेवतो तेव्हा याच्यामध्ये आपोआप काय तर होते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि हा जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तयार होण्याचा फेनॉमिनॉन आहे याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. व्हॉट इज मीन बाय पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मग, द फेनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस्ड डायपोल मोमेंट ऑन द सर्फेस ऑफ डायलेक्ट्रिक वेन दे आर प्लेस्ड इन टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कुठल्याही डायलेक्ट्रिकला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या सर्फेसवर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंड्यूस्ड होण्याचा जो फेनॉमिनॉन असतो त्या फेनॉमिनॉनला म्हणतात पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. कळलं का सगळ्यांना हे? मग आता इथे तुम्ही बघता येईल तुम्हाला की ज्या साईडला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे त्याच्या जवळ डायलेक्ट्रिकच्या सर्फेसवर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह. याचा अर्थ विद इन द डायलेक्ट्रिक जी इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होत आहे इट इज अपोजिट टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला इंड्यूस्ड चार्जेसमुळे काय तयार होत आहे इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होत आहे लक्षात. त्यामुळे या डायलेक्ट्रिकच्या प्रेझेन्समुळे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय होत आहे कमी. जसं एक्झाम्पल बघा, आपण हा डायलेक्ट्रिक जर इथे नसता याला आपण काढून घेतलं इथे बाहेर तेव्हा इथे इलेक्ट्रिक फील्ड होती 10 न्यूटन पर कुलोम, पण जेव्हा या डायलेक्ट्रिकला आपण टाकलं याच्यात तेव्हा इथे बरोबर निगेटिव्ह चार्ज इथे बरोबर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले आणि ह्या इंड्यूस्ड चार्जेस, कारण हे इंड्यूस चार्जेस तर बाहेरच्या चार्जेसपेक्षा कमीच राहतील, त्यामुळे याच्या आत इंड्यूस होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही सपोज आहे 2 न्यूटन पर कुलोम. इंड्यूस होणाऱ्या चार्जेसमुळे 2 न्यूटन पर कुलोम अपोजिट आणि एक्सटर्नल, त्यामुळे हा डायलेक्ट्रिक ठेवल्यावर किती होता येणार आता किती राहणार बघा 10 न्यूटन पर कुलोम इकडे आहे इंड्यूस होणारे इकडे आहे 2 इकडे, त्यामुळे याच्यात होणार किती 8 न्यूटन पर कुलोम. त्यामुळे जर हा बाहेर असता तर किती 10, हा ठेवला त्यामुळे किती होणार 8. याचा अर्थ या डायलेक्ट्रिकच्या प्रेझेन्समुळे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी 10 आहे ती होत आहे किती 8 कमी होत आहे. त्यामुळे ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक ओके द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड रेड्यूसेस, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होत आहे डिक्रीजेस ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. इंटेन्सिटी ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय होत आहे मग रेड्यूस होत आहे. दिस फेनॉमेनन इज कॉल्ड पोलरायझेशन. कळलं का आहे? मग आता बघा आपण बाहेर इलेक्ट्रिक फील्डच्या असताना याचं बिहेवियर असं आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये गेल्यावर त्याचं रिओरिट प्रत्येक मॉलिक्युलचं रिओरिएंटेशन आणि स्ट्रेचिंग होतं आहे त्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल म्हणून त्या सर्फेसवर इंड्यूस होतो
त्याचं पोलरायझेशन होते आणि इंड्यूस होतो आणि इलेक्ट्रिकलची इंटेन्सिटी काय होते, डिक्रीज होत आहे. आय लक्षात ओके. आता जर याला आपण बाहेर काढलं तर फर्दर हे जे मॉलिक्यूल आहेत यांचं अगेन रिओरिएंटेशन होते आणि ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर वापस येतात, सो दॅट नेट डायपोल मुवमेंट विल बी झिरो वेन इट इज टेकिंग अवे फ्रॉम आउटसाइड द इलेक्ट्रिक फील्ड. याला जर आपण पुन्हा बाहेर काढलं इलेक्ट्रिक फील्डमध्ये तर हे जे असे आहेत ते पुन्हा रँडमली सेट होतात सगळे, त्यामुळे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलचं डायपोल मुवमेंट कॅन्सल आणि नेट डायपोल मुवमेंट याचं पुन्हा काय होते मग झिरो. काय लक्षात, दिस इज द बिहेवियर ऑफ पोलर डायलेक्ट्रिक इन आउटसाइड द इलेक्ट्रिक फील्ड अँड इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड. कळलं काय? नाव अबाउट नॉन पोलर डायलेक्ट्रिक बघू. ओके, यामध्ये फर्स्ट आहे आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याला माहीत आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक काय आहे, असा डायलेक्ट्रिक की ज्या डायलेक्ट्रिकच्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हा अपसेंटच असतो, म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टोटल निगेटिव्ह चार्ज हे एकाच ठिकाणी असतात, एकाच जागेवर असतात, त्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल हा अपसेंट असतो, डायपोल मुवमेंट झिरो होतो. अशा डायलेक्ट्रिकला काय म्हणतो आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक. जर हे इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर असतील तर सपोज आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिकचा एक सॅम्पल घेता, एक तुकडा घेता असा ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर ठेवलं, तर आपण बघितलं की या सॅम्पलमध्ये जेवढेही याचे मॉलिक्यूल्स असतील त्या प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी टोटल पॉझिटिव्ह चार्जची, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी टोटल निगेटिव्ह चार्जची एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल प्रेझेंट आहे का? नाही. त्यामुळे जिथे पॉझिटिव्ह चार्ज तिथेच काय याचा निगेटिव्ह चार्ज आहे. इथे आपण सर्कल दाखवल्याचा अर्थ काय आहे की एकाच ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जच्या पोझिशन्स आहेत, लोकेशन सेम आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट याचा काय मिळतो आपल्याला? झिरो. इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा झिरो आहे तेव्हा याचा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पण काय आहे? झिरोच, कारण प्रत्येक मॉलिक्यूलचं काय झिरोच आहे. कळते का तुम्हाला? आता सेमच आहे. आता याला जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होणार ते डिस्कस करता येईल आपल्याला. बी इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड, ओके, इथे आपण अप्लाय केली एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड, पॉझिटिव्ह प्लेट आहे, टोटल चार्ज आहे प्लस क्यू, इथे निगेटिव्ह प्लेट आहे, टोटल चार्ज आहे मायनस क्यू. आपल्याला माहिती आहे विदिन दी प्लेट जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होत आहे ती युनिफॉर्म आहे, विच इज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि याच्यामध्ये हा सॅम्पल आता उचलला आपण इथे ठेवला असा, याला उचलला आपण इथे ठेवला, काय होणार? तर आपल्याला माहीत आहे ड्यू टू स्ट्रेचिंग अँड अगेन रिओरिएंटेशन ऑफ ईच अँड एव्हरी मॉलिक्युल्स विद इन दी नॉन पोलर डायलेक्ट्रिक, तर काय होणार? आपल्याला माहिती आहे जेव्हा याला आपण याच्यामध्ये ठेवू तेव्हा हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल काय करणार? या मॉलिक्युलमधल्या निगेटिव्ह चार्जला आपल्याकडे करणार अट्रॅक्ट, त्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे निगेटिव्ह चार्जेसची ही स्लाइटली शिफ्ट होईल टुवर्ड्स दिस पॉझिटिव्ह पोटेन्शियल, आणि पॉझिटिव्ह चार्जची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होईल कुणीकडे? निगेटिव्ह पोटेन्शियलच्या बाजूला, त्यामुळे हे जे असे आहेत त्यांचं स्ट्रेचिंग होईल आणि ते आपल्याला अशा प्रकारे दिसतील. स्ट्रेचिंग होत आहे, ओके, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ओके, ड्यू टू सच रिओरिएंटेशन अँड स्ट्रेचिंग ऑफ इच अँड एव्हरी मॉलिक्युल्स वेन दे आर प्लेस्ड इन टू दिस एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड अपोजिट नेचरचे चार्जेस इंड्यूस होतील याच्या सर्फेसवर. की जे अपोजिट नेचरचे चार्जेस इथे काय प्रोड्यूस करत आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटला, किंवा जेव्हा एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड इथे आपण अप्लाय करत आहे तेव्हा. वेन अन एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड टू सच नॉन पोलर डायलेक्ट्रिक स्ट्रेचिंग अँड रिओरिएंटेशन ऑफ इच अँड एव्हरी मॉलिक्युल ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक टेक्स प्लेस विच प्रोड्यूसेस अन इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट ऑन इट सर्फेस.
आणि आपण बघितलं आहे की इंड्यूस डायपोल मोमेंट मुळे किंवा इंड्यूसर चार्जेसमुळे इफेक्ट ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय होतं आहे, रेड्यूस होत आहे, त्याची स्ट्रेंथ काय होत आहे, कमी होत आहे, इंटेन्सिटी काय होत आहे, कमी होत आहे. ओके, दिस इज हाऊ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक बिहेव इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कळलं का तुम्हाला हे? इथे बघा, आता सपोज ही इलेक्ट्रिक फील्ड जर वीक असेल, वीक इलेक्ट्रिक फील्ड जर असेल, तर स्ट्रेचिंग पण थोडंस स्मॉलर राहणार, त्यामुळे इथे इंड्यूस होणाऱ्या चार्जेसचं मॅग्नेट्यूड काय राहणार, कमी कमी राहणार. पण इलेक्ट्रिक फील्ड जर स्ट्रॉंग असेल तर तेवढे जास्त चार्जेस काय होतील, इंड्यूस होतील. त्यामुळे विथ इन्क्रीज इन इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जेवढी स्ट्रॉंग राहील तेवढे जास्त चार्जेस याच्यावर काय होतील, इंड्यूस होतील. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट तेवढंच कसं राहील, जास्त राहील. आहे लक्षात? त्यामुळे आपल्याला काय सांगतानार की इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट, याच्या सरफेसवर तयार होणारा जो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे तो कशाला डायरेक्ट प्रपोर्शनल आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला. जरी वाढत असेल तरी ते स्ट्रेचिंग तेवढं वाढणार, तेवढं जास्त चार्ज रिओरिएंटेशन होत राहणार. आहे लक्षात? त्यामुळे चार्जेसची संख्या वाढणार, इफेक्ट तेवढाच काय होणार, कमी होणार. दिस इज हाऊ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक बिहेव इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि जेव्हा याला आपण बाहेर काढू तेव्हा अगेन मॉलिक्यूलचं काय होतं आहे, रिओरिएंटेशन होणार, अँड दे अगेन केम बॅक इन टू देअर ओरिजिनल पोझिशन, सो दॅट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट विल अगेन बी झिरो. ओके, दिस इज हाऊ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक बिहेव इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कळलं का सगळ्यांना? हे आपण डिस्कस केलं इथे, बिहेवियर ऑफ पोलर अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कळलं सगळ्यांना? मग काय सांगितलं आपण? ड्यू टू रिओरिएंटेशन अँड स्ट्रेचिंग ऑफ इच अँड एव्हरी मॉलिक्यूल विदिन द डायलेक्ट्रिक, अँड इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इंड्यूसेस ऑन इट्स सरफेस. दिस फिनॉमिनन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट ऑन द सर्फेस ऑफ डायलेक्ट्रिक वेन दे आर प्लेस्ड इन टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, इट इज कॉल्ड पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. याला आपण डायलेक्ट्रिकचं काय म्हणतो? पोलरायझेशन म्हणत आहे. कळलं का तुम्हाला? ओके, मग काय सांगितलं आपण आत्ताच की कुठलाही डायलेक्ट्रिक जर असेल तर त्या डायलेक्ट्रिकला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण ठेवलं, वेदर इट इज पोलर ऑर नॉन पोलर, तर आपल्याला माहिती त्या डायलेक्ट्रिकच्या सर्फेसवर अपोजिट नेचरचे चार्जेस इंड्यूस्ड होतात आणि ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय करतात, रेड्यूस करतात. अशा मटेरियलला काय म्हणतो आपण? डायलेक्ट्रिक. ओके, आणि आपल्याला म्हणजे तो जो फेनॉमिनन आहे त्या फेनॉमिनला काय म्हणतो आपण? पोलरायझेशन. त्यामुळे ते आपल्याला डिस्कस करता येईल अबाउट पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. अगेन डेफिनेशनमध्ये ओके, याची डेफिनेशन मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या इकडे. थिओरॉटिकली द फेनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस्ड डायपोल मोमेंट ऑन द सरफेस ऑफ डायलेक्ट्रिक व्हेन दे आर placed in external electric field is called polarization. Okay, the phenomenon of production of what? Induced dipole moment ऑन द सर्फेस ऑफ डायलेक्ट्रिक वेन दे आर प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. याला काय म्हणतो आपण? पोलरायझेशन. मग वॉट हॅपन्स ड्यू टू पोलरायझेशन? आपण बघितलं पहिल्यांदा काय होतं आहे, ड्यू टू पोलरायझेशन चार्जेस ऑफ अपोजिट नेचर इंड्यूसेस on the surface of dielectric. कि डायलेक्ट्रिकच्या पोलरायझेशनमुळे डायलेक्ट्रिकच्या सर्फेसवर कोणते चार्जेस तयार होतात? अपोजिट नेचरचे.
त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते ते बघा, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, इंड्यूस्ड डायपोल मोमेंट इज डायरेक्टेड, तयार होणारा डायपोल मोमेंट, हा तयार होणारा डायपोल म्हणजे डायरेक्शन, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते. इंड्यूस्ड डायपोल मोमेंट इज डायरेक्टेड अलॉन्ग द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनला असते त्याच डायरेक्शनला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असते तयार होणाऱ्या डायलेक्ट्रिकच्या सरफेसवर. इंड्यूस्ड डायपोल मोमेंट आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड या दोघांच्या डायरेक्शन कशा राहतात, सेम राहतात. इथे लिहिता येईल इलेक्ट्रिक फील्ड सेटअप विदिन द डायलेक्ट्रिक, की ज्यामुळे डायलेक्ट्रिकच्या आत तयार होणारे इलेक्ट्रिक फील्ड इज अपोजिट टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे डायलेक्ट्रिकच्या आत जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ती बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डच्या कशी राहते, अपोजिट राहते, विरुद्ध राहते. देअरफोर नेट इलेक्ट्रिक फील्ड इज डिक्रीजिंग. त्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होतं आहे, कमी कमी होत आहे ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक फील्ड काय होते, जसं इथे बघितलं आपण की डायलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झालं त्यामुळे प्रत्येक मॉलिक्युलचं रिओरिएंटेशन आणि स्ट्रेचिंग होते, त्यामुळे डायलेक्ट्रिकच्या सरफेसवर काय तयार होतात, अपोजिट नेचरचे चार्जेस इंड्यूस होतात. आणि याच अपोजिट नेचर चार्जेसमुळे काय तयार होते, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट तयार होते. आणि हे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट जर तयार होत असेल तर या इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटमुळे डायरेक्ट्रिकमध्ये तयार होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड असते ती बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डच्या कशी राहते, अपोजिट राहते. आणि बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट जर ती इलेक्ट्रिक आतली इलेक्ट्रिक फील्ड असेल डायलेक्ट्रिकच्या आतली, तर त्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होत आहे, मग कमी होत आहे. दिस इज द इफेक्ट ऑफ पोलरायझेशन ऑन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कळलं काय सगळ्यांना, आहे दिस इज कॉल्ड पोलरायझेशन. हे थ्योरेटिकल झालं, आपण याचं न्यूमेरिकल याचं न्यूमेरिकली डिस्कस करूया अजून. कळलं काय, ओके व्यवस्थित नोट डाऊन करा. नाउ अगेन न्यूमेरिकली पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक इज डिफाइंड ॲज न्यूमेरिकली पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक इज डिफाइन ॲज इंड्यूस्ड डायपोल मोमेंट पर युनिट वॉल्यूम ऑफ डायलेक्ट्रिक इज कॉल्ड पोलरायझेशन. पोलरायझेशनचे डेफिनेशन काय, मग न्युमेरिकल डेफिनेशन, इंड्यूस्ड डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. की एखाद्या डायलेक्ट्रिकचा जो सॅम्पल आहे ज्याचं व्हॉल्यूम व्ही आहे, सपोज व्ही व्हॉल्यूम असणारा असा एक सॅम्पल घेतला आपण, हां सपोज याची याचा सरफेस एरिया जो आहे हा हा सरफेस एरिया तो घेऊ आपण ए, आणि याची ब्रेड्थ आपण घेऊ सपोज स्मॉल बी आहे, याची जाडी जी आहे बी आहे, आणि याचा सरफेस एरिया घेतला आपण किती आहे ए, त्यामुळे याचं व्हॉल्यूम काय होणार, व्ही इक्वल्स टू एरिया इंटू ब्रेथ, राईट. सपोज याला जर एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ठेवलं तर याच्या निगेटिव्ह इथे तयार होणारे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते आपण घेतले क्यू आय, इंड्यूसर चार्जेस हां क्यू आय, इथे आहे प्लस क्यू आय. तसं एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या पॉझिटिव्हच्या बाजूला इथे काय निगेटिव्ह आहे, एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या निगेटिव्हच्या बाजूला इथे काय पॉझिटिव्ह आहे असे. त्यामुळे इथे जो इलेक्ट्रिक डायपोल तयार होत आहे
त्या इलेक्ट्रिक डायपोलचा डायपोल मोमेंट राहणार पी. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचे डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे, मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज जे क्यू आय आहे इन टू डिस्टन्स बिटवीन टू चार्ज, दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे बी, क्यू आय इन टू बी. त्यामुळे पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक दॅट इज द लिव पोलरायझेशन इज इक्वल टू बाय डेफिनेशन तयार होणारा डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. तयार होणारा डायपोल मोमेंट किती पी आणि व्हॉल्यूम किती आहे व्ही. त्यामुळे काय येणार हे क्यू आय इन टू बी अपॉन एरिया इन टू बी, बी बी काय होणार कॅन्सल, क्यू आय अपॉन ए. म्हणजे काय तयार होणारा चार्ज पर युनिट एरिया. इथे अजून लिहिता येईल आपल्याला एक पॉईंट यामध्ये, इंड्यूस्ड चार्ज डेन्सिटी, तयार होणारा चार्ज अपॉन एरिया इज कॉल्ड पोलरायझेशन. बघा पोलरायझेशनची पहिले थिओरटिकल डेफिनेशन, द फेनॉमिनन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस्ड डायपोल मोमेंट ऑन द सर्फेस ऑफ डायलेक्ट्रिक वेन दे आर प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड पोलरायझेशन थिओरटिकल. न्यूमेरिकली पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक इज डिफाइंड ॲज इंड्यूस्ड डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आणि याच्यामध्ये या रिस्पेक्टेड व्हॅल्यूज आपण जेव्हा प्लेस करतो तेव्हा पोलरायझेशन इज इक्वल टू क्यू आय अपॉन ए, तयार होणारा चार्ज सरफेसवर तयार होणारा चार्ज अपॉन एरिया, म्हणजे इंड्यूस्ड चार्ज पर युनिट एरिया, ज्यालाच काय म्हणतो आपण इंड्यूस्ड चार्ज डेन्सिटी, इट्स कॉल्ड पोलरायझेशन. दुसरी डेफिनेशन कळले. तिसरं बघा, आता आपल्याला माहित आहे पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक, ओके, पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक